जयाने काय गोष्ट सांगितली हे ऐकायची उत्सुकता आहे ना मुलानू चला मग आज ऐकूया आपण कथा पहिली त्या कथेचं नाव आहे भरतृहरीची कथा विक्रमाला सिंहासन कसं मिळालं जया नावाची ती परी म्हणाली धर्मसेन नावाच्या राजाचा विक्रमादित्य हा क्षत्रिय स्त्रीपासून झालेला मुलगा हे सिंहासन त्या विक्रमाचं आहे श शंख चूड विक्रम आणि भरतृहारी असे तिघे भाऊभाऊ होते शंखचूड हा मोठा मुलगा धर्मसेनाच्या मृत्यूनंतर राजा झाला विक्रम हा मोठा देवभक्त होता हिमालयात जाऊन तो शंकराची उपासना करत होता पंडितांनी शंखचूडाला सांगितलं विक्रम मोठा पराक्रमी आहे तो तुला मारून राज्य घेऊ शकेल तेव्हा तू त्याचा काटा काढ शंखचूडानं कपटानं विक्रमाला मारण्याचा प्रयत्न केला पण विक्रमानं त्याचं कपट त्याच्यावरच उलटवलं आणि त्याचा वध केला मग विक्रम राज्य करू लागला हे सिंहासन विक्रमाला बाहुबल नावाच्या राजाकडून मिळालेलं होतं एकदा विक्रम, होत। एक विक्रम शिकारीसाठी अरण्यात गेला त्यावेळी त्याची वाट चुकली तो एका उंच जागेवर चढला त्याला दूर एक मोठं नगर दिसलं ते आपल्या सत्तेखाली यावं हो, असं त्याला मनापासून वाटलं तिथंच एका वृक्षावर एक कावळा बसला होता त्याला विक्रमाचे विचार कळले तो त्या नगर्यातील राजाचा प्रधान होता त्याला सिद्धी होत्या त्यानं कावळ्याचं रूप घेतलं होतं त्यानं विक्रमाचा धिक्कार केला आणि म्हटलं त्याच्या अंगावर घाण टाकली विक्रमानं त्याला पकडलं तेव्हा प्रधान प्रकट झाला आणि म्हणाला राजा तू जे नगर पाहिलंस ते बाहुबल राजाचं आहे आणि मी त्याचा प्रधान आहे तुला ते नगर मिळणं शक्य नाही बाहुबल फार पराक्रमी आहे विक्रम म्हणाला मी त्या नगरीत येतो त्याला भेटतो त्याच्याशी माझी मैत्री तर होऊ शकते प्रधान विक्रमाला घेऊन त्या नगरात गेला बाहुबल राजा आणि विक्रम खरंच मित्र झाले चार पाच दिवस विक्रमाचं आद्रातिथ्य केल्यानंतर बाहुबलानं विक्रमाला आपल्या जवळील दिव्य सिंहासन दाखवलं इंद्रानं शंकराच्या सांगण्यावरून ते सिंहासन स्वर्गातून बाहुबलासाठी पृथ्वीवर पाठवलं होतं विक्रमाला निरोप देताना बाहुबलानं विक्रमाचा मोठा सन्मान केला आणि ते सिंहासन भेट म्हणून त्याला दिलं राजा भोज विक्रमाची गोष्ट ऐकण्यापूर्वी त्याचा भाऊ भरतृहरी याची गोष्ट मी तुला सांगते ती ऐक विक्रमाला कैलासावर जाऊन तपश्चर्या करावी असं वाटलं म्हणून त्यानं आपला भाऊ भरतृहरी याला आवंतीचं राज्य दिलं आणि तो निघून गेला भरतृहरी राज्य करीत असताना अशी गोष्ट घडली की एका तपस्वी ब्राह्मणानं एक अमृत फळ आणून राजाला दिलं बदरिका आश्रमात तो तप करीत असतो तेव्हा त्याला देवानी प्रसन्न होऊन ते फळ दिलेलं होतं ते भक्षण करणारा माणूस अमर होईल असा वर होता ब्राह्मण म्हणाला महाराज हे फळ आपण खाल्लेत आणि अमर झालात तर प्रजेचे कल्याणच होईल राजानं ते फळ घेतलं ब्राह्मणाला पुष्कळ द्रव्य दिलं नंतर राजानं ते फळ आपल्या लाडक्या राणीला दिलं राजाच्या न कळत तिनं ते फळ तिच्या पूर्वीच्या प्रियकराला दिलं प्रियकरानं ते एका वेश्येला दिलं कारण ती त्याची जास्त आवडती होती पुढं असं झालं की त्या फळाचा गुण समजल्यावर वेश्येला वाटलं की ते फळ आपण राजाला द्यावं तिनं राजाची गुप्तपणे भेट घेऊन ते फळ राजाला दिलं फळ पाहताच राजाचा मकला पण वेशेवर न रागावता त्यानं ते त्यानं तिला द्रव्य देऊन वाटेला लावलं राजानं ते फळ पुन्हा लाडक्या दा राणीला दाखवलं ती गोंधळली मग राजानं पूर्ण चौकशी केली तेव्हा आणि त्या राणीला व तिच्या प्रियकराला देहांत शासनाची शिक्षा दिली वरील घटनेमुळं भर्तृहरीच्या मनात अत्यंत विरक्ती उत्पन्न झाली आणि मदनाचा आणि सर्वांचा धिक्कार त्यांनी केला कसा संस्कृत शब्दांमध्ये पहा या मी सततम मयी सा विरक्ता सा मिती जनम असम्यकृते च परितुष्यती कान्या च तं च च माच, याचा अर्थ मी जिचे सतत चिंतन करतो तिला मी आवडत नाही तिला दुसराच माणूस आवडतो त्यालाही आणखीच कोणाबद्दल तरी आसक्ती वाटते आणि मजमुळे अन्य कोणीतरी स्त्री खुश होते खरोखर त्या स्त्रीचा त्या माणसाचा मदनाचा त्या गणिकेचा आणि माझाही धिक्कार असो असा विचार मनात येऊन भर्तृहरी विरक्त झाला तो नगर सोडून गेला प्रधानाला चिंता पडली राजाशिवाय सिंहासन रेखाम पडलं तेवढ्यात एका वेताळानं राजवाड्यात प्रवेश केला प्रधानानं एका योग्य तरुणाला मान, तरुण माणसाला गादीवर बसवलं पण वेताळानं रात्री येऊन त्याला मारून टाकलं जो कोणी राजा होईल त्याला वेताळ रात्री मारून टाकू लागला विक्रमाला जेव्हा हे वृत्त कळलं तेव्हा तो अवंतीला परत आला प्रधानानं वेताळाची हकीकत सांगितली विक्रम म्हणाला मी भरतृहारीचे राज्य सांभाळतो आज रात्री वेताळ येऊ देत त्याच्यासाठी भरपूर पकवान मिठाई वगैरे माझ्या शयनगृहाजवळच आणून तयार ठेव त्याप्रमाणे प्रधानानं रा, रात्री तयारी केली विक्रम जागा राहिला वेताळाला भरपूर अन्न पाहून त्यानं ते खाऊन टाकलं तृप्त झाला मग विक्रम त्याच्या समोर गेला विक्रमाने वेताळाला त्याचा पराक्रम केवढा ते विचारलं वेताळ म्हणाला तू माझ्यासाठी एवढं अन्न ठेवलंस मी तृप्त झालो म्हणून मी तुला सांगतो माझी भूक भागेल एवढं अन्न जर तू रोज माझ्यासाठी ठेवलंस तर मी तुला कशाला मारू मग मला कुठेही जाता येते लहान मोठे होता येते अदृश्य होता येते मी ब्रह्मा विष्णू महेश यांनाही भेटू शकतो मी त्रिकालाज्ञ आहे विक्रमानं विचारलं माझं आयुष्य किती आहे ते कमी जास्त करू शकतोस का वेताळ म्हणाला मी कुणाचंही आयुष्य कमी जास्त करू शकत नाही विष्णू व शंकरही ते करू शकत नाही तुला पुष्कळ आयुष्य आहे ते मी कमी पण करू शकत नाही विक्रमानं ताडकन उठून उठून वेताळाला युद्धाचं आव्हान दिलं आणि त्याला पराभूत केलं तेव्हा तो म्हणाला वेताळा यापुढे तू माझ्या आज्ञेत वागलं पाहिजेस तू मला मारू शकत नाहीस वेताळ म्हणाला राजा तू खरोखरच पराक्रमे आहेस मी गुप्तपणे तुझ्या समू समीप राहीन वेळोवेळी तुला सहाय्य करीन पण तू मला रोज भरपूर खायला देत जा विक्रम म्हणाला तुझी कोणतीही अट मला मान्य नाही यापुढे तू राजवाड्यात राहू नकोस मात्र मी आठवण करताच तू येऊन मला मदत केली पाहिजेस वेताळांनी तेही कबूल केलं आणि तो तिथून नाहीसा झाला जया भोज राजाला म्हणाली राजा विक्रम असा पराक्रमी होता आता त्याचं औदर्य कसं होतं ते ऐक विक्रम राजा राज्य करीत असताना अनेक कलावंतांचा कवींचा सत्कार करीत असे सिद्ध सिद्धसेन नावाचा एक कवी एकदा त्याच्या सभेत आला तो मार्मिक श्लोक रचना करीत असे त्याने विक्रमाची प्रशंसा एका श्लोकाने केली अपूर्वेयम धनुर्विद्या भवता शिक्षिता शिक्षित कुतुत्वा भेती गुणो यती गुणो याती दिगंतरम ही विचित्र धनुर्विद्या आपण कुठे शिकलात मार्गण म्हणजे बाण आपल्याकडे येतात आणि गुण म्हणजे धनुष्याची दोरी मात्र दिगंतात जातात खरा अर्थ असा आहे मार्गण म्हणजे पाथस्त याचक व गुण म्हणजे कीर्ती हा श्लोक ऐकताच मर्मज्ञ विक्रमानं खुश होऊन त्या कवीला एक गाव इनाम दिलं कवी म्हणाला महाराज आपण दानशूर आहात असं म्हटलं जातं पण ते खोटं आहे काही लोकांना जे हवे असते ते आपण देत नाही सर्वदा सर्व सर्वदो स्थिती मिथ्यात्व कथ्यते बुधही नारयो लेभिरे पृष्ठ न वक्ष पर याचा अर्थ सर्वांना सर्वदा सर्व देतोस असे शहाणे लोक तुझ्याबद्दल खोटच म्हणतात तू शत्रूला पाठ देत नाहीस परस्त्रियांना तू सन्मुख होऊन स्वीकार करत नाहीस <laughs> विक्रमाला फार आनंद झाला त्यानं आणखी एक गाव कवीला इनाम दिलं तेव्हा कवीनं आणखी एक श्लोक म्हटला अरयस्ते भयत्रस्ता स्फुटिता घटवत हृदी गलिताश्रुप्रता प्रपाताश्च राजन चित्रमिदम महत सरस्वती स्थिता कंठे लक्ष्मी करसरो रुहु रुहे करसरो रुहे राजेंद्र कुपिता कीर्तिस्तेन देशांतरम गता राजानं हर्षानं वाहवा केली कारण त्या श्लोकाचा अर्थ होता राजन तुझे शत्रू भयभीत होऊन त्यांचे हृदय मडक्यासारखे फुटते आणि त्यातील शोकरूपी जल आश्रू होऊन बाहेर पडते तुझ्या कंठात सरस्वती करकमलात लक्ष्मी राहते हे पाहून कीर्तीला सुद्धा राग येतो आणि ती देश विदेशी जाते गर्भीत स्तुती पण वरवर निंदा असणारे हे श्लोक ऐकून राजा प्रसन्न झाला त्यानं आपले राज्यच त्या कवीला देऊ केलं आणि कवी एवढा निस्पृह की त्यानं ते राज्य घेतले नाही तो म्हणाला राजन आपण रसिक आहात हीच माझी बिदागी आहे मला राज्य काय करायचं आपण मला दोन गावं दिली आहेत तेवढी मला पुरेशी आहेत एवढी गोष्ट सांगून जया म्हणाली भोज राजा तू जसा पराक्रमी व असा उदार असशील तर या सिंहासनावर बसण्याचा विचार कर नाहीतर तू भस्म होऊन जाशील राजा खिन्न झाला राजाचा प्रामाणिकपणा पाहून जया संतुष्ट झाली ती म्हणाली राजा या बत्तीस मूर्ती म्हणजे माझ्याच सख्या आहेत तुला त्या विक्रमाच्या कथा सांगतील पण प्रतिदिनी एकच परी एकच कथा सांगेल असं म्हणून परी अदृश्य झाली मूर्तीरूप दिसू लागली पुन्हा मूर्ती रूपात गेली म्हणजे आणि राजा आपल्या महालात परत गेला